शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी स्वतःहून पुढाकार घेतला. काल रणरणत्या उन्हात त्यांनी नक्षत्रवाडी ते जायकवाडी धरण परिसरात 4 तास पाहणी केली. पैठण ते संभाजीनगर पाईपलाईनचं काम संथ गतीनं सुरू असल्याच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. या प्रकरणी खंडपीठात कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींनी ही पाहणी केली. स्वतः न्यायमूर्तींनी अशी पाहणी करण्याची पहिलीच घटना मानली जाते.